गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असून आपण संभाजीनगर मध्ये आलो होतो एका हॉटेलमध्ये. अजूनही तिथेच आपण, सकाळचे वाजले आहेत 8 आणि आता आपण निघतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दौलताबाद आणि वेरूळ लेणी हे करणार आहोत, पण त्याचे दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे होणार आहेत. तर सुरुवातीला बहुतेक वेरूळ करण्याचा प्लॅन आहे, कारण लांब बहुतेक वेरूळ इथून. तर आता कुठलीही वेळ न लावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि लवकरात लवकर खाली जाऊन निघूया, कारण खूप लेट झालेलं आहे. आपण काल खूप थकलो, त्यामुळे आज लवकर जाग आली नाही आणि आता आपण निघतोय वेरूळसाठी. तर चला आता. मित्रांनो, आता आपण हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे आणि आता चाललेलो आहे दौलताबाद किल्ल्यावरती. तर दौलताबाद इकडनं एक 20 किलोमीटरचं अंतर आहे. आपण एक 15-20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करू, आणि ऑलरेडी लेट झालेलं आहे कारण नंतर ऊन झाल्यावरती आपण किल्ला चढू शकत नाही. तेवढं लवकर जमाल तेवढं लवकर जाऊया. आता आपण संभाजीनगरच्या बाहेर आलेलो आहे आणि एका ठिकाणी नाश्ता केलेला आहे सबर्बन म्हणून. या ठिकाणी नाश्ता वगैरे केलेला. वाजले 10:30. आता आपण निघतो इकडनं, एक 9 किलोमीटर दाखवतो इकडनं दौलताबाद, त्याचं नाव देवगिरी म्हणून आहे. आता देवगिरी किल्ला इकडनं 9 किलोमीटरच्या आसपास दाखवते. आता आपण एक 10-15 मिनिटं त्या ठिकाणी पोहोचूया. आता आपण दौलताबाद फोर्टच्या पार्किंगमध्ये आणि हे पार्किंगचे चार्जेस 50 रुपये घेतलेले. ही त्याची रिसिप्ट आहे. फोर्टच्या जस्ट बाजूला जाता इकडनं आपण वरती चढायला सुरुवात करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या बरोबर अन्वी आणि इकडं आपण ज्या ठिकाणावर एंट्री केली त्या ठिकाणी पहिले कॉमन एरिया आहे आणि पहिले तिकडे एक तोफ आहे, त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे माहिती दिलेली आहे एरियाचं नाव. आणि इकडे समोर ही तोफ आहे. इकडनं एंट्री आहे समोर आतमधून, इकडे तोफ. आपण दौलताबादच्या ज्या ठिकाणावर एंट्री करतो त्या ठिकाणी जो कॉमन एरिया आहे त्याच्यामध्ये सर्व किल्ल्यांची माहिती वगैरे लावलेली, त्याचे फलक वगैरे लावलेले आणि तोफ वगैरे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी. तर या ठिकाणी 5 च्या बाजूला 5 आणि या ठिकाणी 4 आहेत इकडं, हे 4 आहेत. तर इथे एक या ठिकाणी एक ही तोफ आहे. प्रत्येक एरियामध्ये एका किल्ल्याची माहिती वगैरे लावलेली, एक एक दोन दोन किल्ल्यांची संपूर्ण भरपूर असे, म्हणजे कमीत कमी म्हणजे त्या 9-18 ते 20 किल्ल्यांची माहिती या ठिकाणी लावलेली आहे पाठीमागे. आणि प्रत्येकाच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या तोफ आहेत. ॲक्च्युली तोफांची नावं या ठिकाणी लिहिली नाही, परंतु तोफ आपल्याला बघण्यासाठी तर ठेवलेले आहेत. हे बघा, ही मोठी तोफ आहे. आणि या ठिकाणावर मेन एंट्री होते. कॉमन एरिया संपल्यानंतर जे एंट्रीचा दरवाजा आहे तो हा आहे समोर इकडे या ठिकाणी.
किल्ल्यावरती अजून एक काम व्यवस्थित आहे आणि साफसफाई एकदम सुंदर अशी ठेवलेली आहे. किल्ल्यावरती जे एंट्री करतो आपण त्याला पर पर्सन 25 रुपये घेतले जातात आणि 15 वर्ष खालील लहान मुलांचे तिकीट नाही कुठलेही. जर कॅमेरा वापरत असेल तर 25 रुपये चार्ज आहे त्याच्यासाठी, बाकी तर लहान मुलांना चार्जेस नाही. स्वच्छता सुंदर इकडे ठेवलेली आहे. तर कॉमन एरियामधून जो मेन दरवाजा आहे त्या ठिकाणावरून आतमध्ये आल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर एक लेफ्ट मारल्यानंतर एक मोठासा मिनार दिसतंय समोर. हे जे समोर आहे ना हे मिनार आहे मोठा. तुम्ही स्वच्छता बघू शकता, आता झाडू मारायचं काम चालू आहे. सर्व ठिकाणी किल्ल्याचा परिसर पूर्ण स्वच्छ ठेवला जातो आणि बस मिनारच्या सरळ पुढे आल्यानंतर एक सरस्वती नावाची वीर आहे, ती पाहूया आता आपण. सरस्वती विहिरीच्या थोडस पुढे आल्यानंतर ना कचेरी इमारत आहे. स्लो मोशन चे त्याच्यात आहे का या ठिकाणी इकडे. आपण आता कचेरीच्या जी इमारत आहे जुनी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि सुरुवातीलाच लागलेली आहे एक पाण्याची टाकी. बापरे खूप खोली. या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे. आणि ही जी समोर दिसते ना ती कचेरीची बिल्डिंग इमारत आहे. थोडस पडझड झालेलं आहे, बऱ्यापैकी काम पण आता सुधारणा या ठिकाणी केलेले आहेत. ही समोर आपण आतमध्ये जाऊन पाहूया, म्हणजे आतमध्ये तर एंट्री बंद आहे बहुतेक कारण ते सगळं बंद दिसतंय. लांबून जेवढं दाखवतोय तेवढं या ठिकाणी बऱ्याच वर्षाचं काम असल्यामुळे भरपूर ठिकाणी थोडीशी पडझड झालेली आहे आणि नवीनही काम बरंच केलेलं आहे त्यामुळं स्वच्छता ठेवण्याचंही काम या ठिकाणी चालू आहे. ही बघा एंट्री बंद या ठिकाणी जाण्यासाठी अशा प्रकारे. आजपर्यंत जाण्यासाठी एंट्री बंद आहे. तर आता चला पाहूया पुढं अजून काय काय आहे. किल्ला त्या मानाने भरपूर मेंटेन ठेवलेला आहे. कचेरीची इमारतीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पहिलं जे लागतं ते हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर. तर आता ते पाहूया. अरे ते भारत माता मंदिर आहे. हत्ती तलाव आणि भारत मंदिर पुढे आल्यानंतर लागतो तो मिनार या ठिकाणी. दौलताबाद किल्ला खूप मोठा आहे. अजून आपण खाली जे अर्धा ते एक तास झालं फिरतं, अजून वर चढायला सुरुवात झालेली नाही. खाली भरपूर आता तो बघितला तो चांद मिनार नाव होतं त्याचं. त्याच्याच ऑपोजिट भरपूर तोफा वगैरे ठेवलेली आहे तिकडं पाहण्यासाठी आणि ठिकठिकाणी असं कचरा टाकण्यासाठी कुंड्या लावलेल्या आहेत त्यामुळं घाण होत नाही.
आता आपण तिसरा सुरक्षा कोड कालाकोट या ठिकाणावर एंट्री करतो आतमध्ये असं मोरे आता आपण कालाकोट या ठिकाणावर एंट्री करतो तिसरा सुरक्षा गेट या ठिकाणावर एक 750 पायऱ्यावरती आपल्याला जायचंय काला एंट्री गेटवर आतमध्ये आल्यानंतर चिनी मला लागतोय कुठला हा आहे का समोरचा या ठिकाणी समोर इकडे पुढे येतो चिनी मले चिनी मलच्या थोडस पुढे आल्यानंतर मेंढा तोफ आहे या ठिकाणी वरती इकडे मेंढा तोपच्या थोडस पुढे आल्यावर एक स्टीलचा पूल आहे वर पुढे जाण्यासाठी खाली दरी टाईप आहे बहुतेक ते त्या काळात सुरक्षेसाठी वापरलं जात असेल पाणी बघ मच्छी कुठं दिसली तुला बॉटल टाकलं ना कचरा टाकला ना कचरा नाही टाकायचा असं पाण्यात ब्रिज वरून आतमध्ये एंट्री केल्यानंतर अंधेरी मार्ग चालू होते या ठिकाणावरून चलो आलो कस आतमध्ये लाईट लावलेली अंधेरी मार्गामध्ये वरती किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहे हा एक अंधेरी मार्ग आणि आपण ज्या समोरून आलो ना तो वरती एक सरळ मार्ग जातो आता इकडनं बघूया आपण कुठपर्यंत जायला एंट्री आहे नाहीतर इथं जाऊन परत त्या मार्गाने वरती जाऊ मॅच करतोय हा रोडवर फोटो सेशन काय संपलं अंधेरी मार्ग आहे परंतु सर्व ठिकाणी लाईटी लावलेली आहे पूर्ण काळा अंधारी पण लाईट जर बंद झाली ना पूर्ण इथं काहीच दिसत नाही आजूबाजूला जबरदस्त आहे या
करतो का तू? हा तर आपण जो अंधेरी मार्ग आहे त्या ठिकाणावरून किल्ल्यावरती चढत आहे. बाजूनी एक मार्ग आहे किल्ल्याच्या सर्व बाजूनी पाण्याचं आहे. इकडे पाठीमागे दिसतंय पाणी, इथे पाठीमागे दिसते ना या ठिकाणी सर्व बाजूनी पाणी. त्यावेळेस ज्यावेळेस आक्रमण होतं तर त्याच्या सुरक्षेसाठी ते पाणी आतमध्ये किल्ल्यामध्ये एंट्री नाही, कारण जो एंट्री गेट आहे तो पूर्ण बंद करत असेल आणि जो पाण्यावर आपण आता ब्रिजनं चढून आलो तो ब्रिज नसेल त्यावेळेस टेम्पररी काहीतरी करत असेल ज्यावेळेस यायचं जायचे, बाकी वेळेस ते काढून ठेवत असेल त्यामुळे शत्रूपासून संरक्षण होते त्याचं. हा अंधेरी मार्ग जबरदस्त आहे, आतमध्ये एकदम सुपर आहे पाहण्यासारखे. म्हणजे त्या जुन्या काळी कसं डोकं लावून हे बनवलं असेल विचार करण्यासारखे. अंधेरी मार्गातून वरती आल्यावरती लागते ते पहिलं गणेश मंदिर ते समोर हे मंदिर इकडे आपल्याला जायचं इकडे असं वरती. हा तर आता आपण अर्ध्या पर्यंत आलेलो आहे, थोडासा राहिलेला अजून किल्ला इकडे वरती या ठिकाणी. सव्वा बारा झालेत आपल्याला वर चढ चढता, साडेदहा आपण किल्ला चढायला सुरुवात केला होता, आता सव्वा बारा झालेत, अजूनही 8 तास लागू शकतो बघू. आता तर आता आपण किल्ल्यावर मोस्टली आलेलो आहे आणि खाली बारा दरी म्हणून एक बोर्ड होता, तर एक्झॅक्ट माहीत नाही ते काय त्याच्यामध्ये आपण आलो वरती. तर आता आपण सध्या बारादरीची जी टेकडी त्या ठिकाणी बसलेली आहे वरती, खूप सुंदर अशी हवा आहे ती. इकडं खाली जी तटबंदी दिसते पूर्ण दौलत आबादची, इकडं या ठिकाणी आपण गाडी पार्क केलेली आहे. तिकडनं पूर्ण औरंगाबाद दिसते. बारादरीच्या बाजूने आपण थोडंसं वरती चालल्यानंतर दोन तोफा आहे वरती एका ठिकाणी वर केलेल्या, ते आता पाहूया आपण. कस वाशत तर आता आपण पहिला आलो जनार्दन स्वामींचं मंदिर या ठिकाणी, बंद आहे पण लॉक इकडे या ठिकाणी आतमध्ये. इकडनं आपण त्या तोफा पाहण्यासाठी जाणार आहे वरती. तर आता आपण काळा पहाड तो पाहण्यासाठी वरती आलेलो आहे. प्लीज कम ऑन. आता आपण काला पाडतो या ठिकाणी बघितलेली पाठीमध्ये आणि एक वरती एक तो भीती पाहणार दोन, म्हणजे किल्ल्यावरचा पूर्ण आपलं पर्याय म्हणजे फिरून झालेला आहे, नंतर खाली निघणार आहे आपण. किल्ला पूर्ण झाला आहे म्हणजे ही शेवटची एक तोफे वरती एवढी पाहूया वरती. तिची पाठीमाग आहे ती काला पहाड तोफे आणि त्याच्या जस्ट अपोजिट समोर दुर्गा तोफे, त्या ठिकाणी वरती चढायला भरपूर आहे ती वरती आहे भरपूर खूप अशी या ठिकाणी. हे दुर्गा तोफ खाली बस ते सावलीला मग बाबांची.
तर अशा प्रकारे आपला दौलताबादचा पूर्ण ट्रेक या ठिकाणी संपलेला आहे. ती लास्ट वरती होती, ती तोफ होती, दुर्गा तोफ. आता आपण चाललेलो वेरूळ लेणीला. तर या ठिकाणी हा व्हिडिओ दौलताबादचा संपलेला आहे आणि आता वेरूळसाठी आपण इथून रवाना होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.